राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने काही दिवसापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकांची निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि आज खऱ्या अर्थाने 28 एप्रिल रोजी त्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 13-14 तालुक्यामध्ये ह्या निवडणुका पार पडत आहेत आणि आज कळवण तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी कळवण तालुक्यामध्ये कळवण असेल किंवा कनाशी असेल या ठिकाणी मतदान केंद्र दिलेले आहेत आणि आपण त्या अनुषंगाने आज कनाशी या मतदान केंद्रावर उपस्थित आहोत। एकंदरीत या ठिकाणची मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते आहे ते आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आपण या साईडला माझ्या पाठीमागे बघितलं तर एजंट बूथ नेमण्यात आलेले आहेत। या ठिकाणी मतदार राजा येतो आपली नोंदणी करून आणि या बाजूला बघितलं तर एक शाळा आहे प्राथमिक शाळा त्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे। अभोना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि या साईडला आपण बघितलं तर एक अँब्युलन्स उभी आहे कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्राची। कुठल्याही प्रकारचा मतदारांना उन्हाच्या झळा लागल्या कुठलाही अनुचित प्रकार झाला या ठिकाणी सगळी अशी व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे। एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेला 8 वाजेपासून सुरुवात झालेली आहे आणि 4 वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे आणि 4 नंतर लगेचच ही त्याचा निकाल या ठिकाणी कळवण येथे जाहीर करण्यात येणार आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर आता या बाजूला जे मतदान केंद्र आहेत आपण तिथे जाणार आहोत आणि खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते आहे ते आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आता आपण कनाशी मतदान केंद्रावर पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी पण आपण या बाजूला बघितलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुणी आतमध्ये जाऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पूर्णपणे पोलिसांनी घेतलेली आहे प्रशासनाने घेतलेली आहे। आपण आता मध्ये प्रवेश करणार आहोत आणि या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक 6/6 ग्रामपंचायत मतदार संघ या ठिकाणी आहे। या ठिकाणी सकाळपासून मतदान हे 8 वाजेपासून चालू झालेलं आहे आणि सकाळची जी वेळ होती मतदार राजा खऱ्या अर्थाने सकाळी थंडावला होता परंतु आज आभोना बाजाराचा दिवस असल्यामुळे आणि कनाशी या ठिकाणी बाजाराचं क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार हा या ठिकाणी येतो आहे। आपण आता मध्ये जाऊन एकंदरीत कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडते आहे हे आपण दाखवणार आहोत। आता आपण एका मतदान खोलीमध्ये प्रवेश करतो आहोत। या ठिकाणी बघितलं सगळी प्रशासनाने सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी मतदारांचा प्रवेश होतो आणि या ठिकाणी यादी असेल ती यादीमध्ये आपलं नाव बघून आणि या बाजूला बघितलं तर मतदान कक्ष देण्यात आलेले आहे 1, 2, 3, 4 असे मतदान कक्ष देण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे ही निवडणूक कळवण बाजार समिती निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर घेण्यात येत आहे आणि ईव्हीएम मशीन या ठिकाणी नाहीत म्हणून बॅलेट पेपरवर ही प्रक्रिया घेण्यात येते आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक प्रक्रिया 4 वाजता संपणार आहे आणि लगेचच त्याचा निकाल हा कळवण या ठिकाणी जाहीर होणार आहे। आता आपण कळवणची जी निवडणूक प्रक्रिया मतदार आता नुकतेच मतदान कक्षामधून बाहेर पडलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का कशा पद्धतीने प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे आणि कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया चालू आहे। साहेब आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। आज कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे। तुम्ही नुकतेच मतदान करून बाहेर पडलात कशा पद्धतीने प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे काय सांगाल? व्यवस्थाने आपला जे आत्ता मतदान जे आपलं आहे त्याचा त्याचा विषय कुठलाच काही कमी ठेवलं नाही त्यांनी सर्विसेस एकदम सुरक्षित ठेवलेले आहे त्यांनी। ही मतदान प्रक्रिया आहे आपण नेहमी बघतो ती ईव्हीएम मशीनवर प्रक्रिया होते ही पहिल्यांदाच बॅलेट पेपरवर होते काय तुम्हाला अडचण जाणवली का त्या संदर्भात? याच्याविषयी मात्र शंका नाही बॅलेट पेपरवरती 1 नंबर आहे बाकी जे ईव्हीएम मशीन आहे त्याच्यामध्ये थोडी तफावत होऊ शकते बाकी बॅलेट पेपरचं सुटीत आहे एकदम। आपण काय सांगा? हा म्हणजे पेपरावरती एकदम सविस्तर आहे ते ना माणूस याच्या
मशीन वरती गोंधळून जात होतो पण एका पत्रिकेवर 7 ठिकाणी तुम्हाला फुले मारायचे आहेत तर कुठं गोंधळ वगैरे असा निर्माण तुमच्या मनात झाला? मतदार आहे तो गोंधळ होऊ शकत नाही त्याच्यामध्ये अशी कल्पना तुम्हाला प्रशासनाने दिली गेली का? हो दिली गेली ना, आता त्याच्या मतानुसार तो काय करतोय ते आता मतदार आहे तो त्याच्या हक्काने तो कोणाला देतो काय देतो ते काय आपल्याला सांगता येणार नाही पण ते आता त्याच्या पद्धतीने तो देतोय पण व्यवस्थित प्रक्रिया पार पडते असं वाटतं तुम्हाला? हा बरे व्यवस्थित आहे निश्चितच, खास करून ईव्हीएम मशीन मध्ये पेक्षा या ठिकाणी बॅलेट पेपरवर जी प्रक्रिया पार पडते आहे ती चांगली आहे असं मतदारांचं म्हणणं आहे. एकंदरीत कुठेही गोंधळाचं वातावरण नाही, कुठेही कमतरता नाही अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मतदारांच्या येत आहेत आणि मतदारांचा उत्साह पण या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी खाली 2 ते 3 तास या ठिकाणी उरलेले आहेत आणि एकंदरीत 4 वाजता मतदान प्रक्रिया संपणार आहे आणि 4 वाजेच्या नंतर लगेचच निकालाला सुरुवात होणार आहे. आता आपण कळवणची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या बूथवर पण जाणार आहोत आणि एकंदरीत कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे ते प्रबंध भूमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आमचे सहकारी चेतन शिंदे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण थेट जाऊया त्यांच्याकडे.